पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. थेट सरपंच पदाचे उमेदवार मंगेश शेलार यांच्या पारड्यात जनतेने कौल दिल्यानंतर करंजाडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदीही भाजपने बाजी मारली. उपसरपंच पदासाठी सागर आंग्रे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सागर आंग्रे बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच मंगेश शेलार, निवडणूक निरीक्षक तथा नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी, सुभाष राठोड, ग्राम विकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी पार पडला. उपसरपंच पदासाठी सागर आंग्रे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सागर आंग्रे बिनविरोध निवडून आले आहेत. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, भाजप विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, बिपिन गायकवाड, नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, अनिता भोईर, शिल्पा नागे, अतीश साबळे, कल्पना गायकर, प्रिया फडके यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजाडेचे अनेक प्रलंबित प्रश्न असून ते अद्यापही सुटले नसल्याने जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला जाईल आणि जनतेने आम्हाला विश्वासाने काम करण्याची संधी दिली असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही सरपंच मंगेश शेलार यांनी दिली. करंजाडेचे प्रश्न भरपूर आहेत, त्यामुळे करंजाडेच्या वासियांनी नागरिकांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला निवडून केले का, कारण करंजाडेमध्ये प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडू शकते, दुसरा कोण सोडू शकतो नाही. त्यासाठी आमदार दोन्ही आमदारांसाहेबांचा पाठिंबा होता, आमचे ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सर्व आमच्याच पाठीशी होती व जनता, त्यामुळे जनतेने आम्हाला भरघोस मतदान निवडून दिला. कारण त्यांना माहिती आहे आपले करंजाडेची समस्या फक्त भारतीय जनता पार्टी सोडू शकतो, दुसरा कोण सोडू शकत नाही. आणि त्यानुसार आम्ही आज सर्व एकत्र येऊन करंजाडेचा विकास कसा जलदगतीने होईल तोच आम्ही तो पाठपुरा करून लवकर करंजाडेच्या रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कॉलनीमध्ये गार्डन नाही आहे, अनेक प्रॉब्लेम आहेत, ते आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेऊ. गेली 5 वर्ष करंजाडेचा विकास खुंटला होता, परंतु जनतेने भाजपवर विश्वास ठेवून परिवर्तन घडविले. करंजाडेतील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासह नागरिकांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून गावात CCTV ची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांनी केले आहे. करंजाडे ग्रामपंचायत इलेक्शन 2022 करंजाडेवासीय ग्रामस्थ आणि शहरवासियांनी जो भारतीय जनता पार्टीवरती विश्वास दाखवलेला आहे, कारण भारतीय जनता पार्टी विकासाभिमुख काम करते आणि जी प्रलंबित प्रकरणं आहेत किंवा जो विकास थांबलेला आहे गेले 5 वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने जो लोकांना त्रास होतो, तो रस्त्याचं काम असू द्या, पिण्याचं पाण्याचं असू द्या, आत्ताच आम्ही पिण्याच्या पाण्याची तयारी केलेली आहे की जवळजवळ 1.5 कोटीचा आम्ही एक प्रोजेक्ट करतो आहे, जेणेकरून करंजाडे गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो सुटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी अमृत जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून करंजाडेमध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्येच आम्ही 1.5-2 कोटीचं काम करतो आहे. सरपंच साहेब आणि उपसरपंच सगळे कामाला लागलेले आहेत. रस्त्यांच्या बाबतीतसुद्धा आमचा पाठपुरा आहे. जसं जेव्हापासून हे महाविकासगड सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार आल्यापासून आम्ही सर्व सहकारी आमचे सगळे पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून रस्त्याचा पाठपुरावा करूनसुद्धा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये करंजाडेमध्ये रस्त्याचासुद्धा विकास झालेला दिसेल. आज आमची संपूर्ण तरुण पिढी आहे, सर्व आमचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व तरुणांनी आता ही विकासाची धुरा हातात घेतलेली आहे आणि निश्चितच पुढच्या 2 वर्षामध्ये करंजाडेचा कायापलट झालेला तुम्हाला दिसेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.